केलं का? ओके, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. टॉपिक आहे अगदी सिम्पलसा, दॅट इज सिम्पल पेंडुलम. पण एवढी व्हरायटी आहे प्रॉब्लेमची की जर ऑसिलेशनमध्ये सर्वात जास्त व्हरायटी प्रॉब्लेमची बनवल्या जात असेल तर ती सिम्पल पेंडुलमवर बनवल्या जाऊ शकते. एकदम सोप्या लेवलपासून तर थोड्या डिफिकल्ट लेवलपर्यंतही, ठीक आहे. तर तसं लास्ट पिरियडला थोडी इंट्रोडक्शन आपण दिली केली होती, तर आज आपण पर डिटेल स्टडी करू. तर आपल्याला काय पाहायचं आहे? सिम्पल पेंडुलम. ओके, पण लहानसहान ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या नोट्समध्ये लिहिलेल्या आहेत, त्या डिस्कस होतील. फक्त मी ते हेडिंग आणि ते पहिले दोन तीन पॉईंट असं असं काही करणार नाही. तुम्ही ज्यावेळेस वाचून काढाल सिम्पल पेंडुलम आपल्या नोट्समधून, तुम्हाला असं वाटेल की सगळे पॉईंट्स स्टडी झालेले आहेत. तर सुरुवातीला आहे सिम्पल पेंडुलम म्हणजे काय. तर पहा, जर तुम्हाला कोनिकल पेंडुलम आपला शिकून झालेला आहे तर सिम्पल पेंडुलम माहीत आहे, त्यावेळेस सांगितलंच असेल. तर एक रिजिड सपोर्ट आहे. रिजिड सपोर्ट म्हणजे जो सपोर्ट बेंट होणार नाही वेट अटॅच केल्यानंतर, दॅट इज कॉल्ड रिजिड सपोर्ट. त्याला एक इनएक्सटेन्सिबल वेटलेस, बघा मी काय म्हणत आहे, इनएक्सटेन्सिबल, ज्याला ओढल्यानंतर त्याच्यामध्ये एक्सटेन्शन होणार नाही, वेटलेस म्हणजे ज्या स्ट्रिंगला वेट नसेल असा एक स्ट्रिंग सस्पेंड केला, बरोबर आहे. लॉंग स्ट्रिंग असेल, ॲटलिस्ट 1 मीटर वगैरे असं तुम्ही म्हणू शकता, पण किती असला तरी चालते, जास्त असला तर ॲक्युरेसी जास्त राहील. आणि याला एक हेवी पॉईंट मास अटॅच केला. काय अटॅच केला? हेवी पॉईंट मास. आणि हा इथे स्थिर राहणार, इथे स्थिर असेल ती काय झाली, त्याची मेन पोझिशन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन, या पोझिशनपासून या बॉबला स्लाइटली डिस्प्लेस करायचं. आणि जिथपर्यंत तुम्ही डिस्प्लेस करणार ती होणार त्याची एक्स्ट्रीम पोझिशन, तिथून त्याला सोडून द्यायचं, रिलीज करायचं. तो बॉब जो आहे तो टू अँड फ्रो मोशन करत राहणार आहे. आणि दिस अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज सिम्पल पेंडुलम. ही जी अरेंजमेंट आहे याला काय म्हणता येणार? सिम्पल पेंडुलम. मोर करेक्टली इट इज कॉल्ड ॲज आयडियल सिम्पल पेंडुलम. याला काय म्हणता येणार? आयडियल सिम्पल पेंडुलम. आयडियल कोणत्या कारणाने म्हटलं बघा, तर रिजिड सपोर्ट आहे, सपोर्ट परफेक्टली रिजिड आहे, बिलकुल बेंट होणार नाही. आणि सपोर्ट परफेक्टली रिजिड भेटू शकतात मोस्टली. दुसरं आहे वेटलेस, बघा कुठलाही स्ट्रिंग वेटलेस नसेल, पण त्याला काय कन्सिडर करण्यात आलं? वेटलेस म्हणजे एक आयडियाच आहे, है ना. दुसरं आहे इनएक्सटेन्सिबल, कुठलाही स्ट्रिंग इनएक्सटेन्सिबल नसतो, त्याला वेट अटॅच केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं तरी एक्सटेन्शन होते, पण यांनी म्हटलेलं आहे इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे, परत ही आयडियाच आहे, बरोबर आहे. म्हणजे कल्पना केलेली आहे कुठलाही स्ट्रिंग इनएक्सटेन्सिबल नसतो. आणि हेवी पॉईंट मास, हेवी आहे लहानही आहे, पॉईंट आहे असं नाही शकत. जर मास हेवी करायचं असेल त्याचा आकार वाढेल, बरोबर आहे. पॉईंट म्हणजे त्याला अत्यंत कमी डायमेन्शन, म्हणजे नसतीलच डायमेन्शन असं म्हणायला पाहिजे, तर हे पण पॉसिबल नाही आहे. म्हणून याला सिम्पल पेंडुलम न म्हणता काय म्हणतात? आयडियल सिम्पल पेंडुलम. हा झाला आयडियल सिम्पल पेंडुलम. अँड वेन इट इज ऑसिलेटिंग इन व्हर्टिकल प्लेन. हा कोणत्या प्लेनमध्ये ऑसिलेट होत आहे? व्हर्टिकल प्लेनमध्ये. सो हेवी पॉईंट मास, बरोबर आहे. तर हेवी पॉईंट मास सस्पेंडेड फ्रॉम रिजिड सपोर्ट बाय इनएक्सटेन्सिबल अँड वेटलेस स्ट्रिंग, अँड वेन इट इज डिस्प्लेस फ्रॉम द मेन पोझिशन अँड रिलीज, इट इज ऑसिलेटिंग इन हॉरिझॉन्टल प्लेन. दिस अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज आयडियल सिम्पल पेंडुलम. याला काय म्हणतात? आयडियल सिम्पल पेंडुलम. पण बघा, इथे आयडियल वर्ड वापरल्यामुळे हे सगळे शब्द आपण वापरले. दुसरा वर्ड आपल्याला वापरता येणार प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम. काय? प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम. तुम्ही काय करा, वेटलेस स्ट्रिंगच्या ऐवजी लाईट स्ट्रिंग घ्या. वेट तर असेल पण अत्यंत कमी असेल, सो इट इज लाईट स्ट्रिंग, बरोबर आहे. आणि ते एक स्पेरिकल बॉब घ्या आणि अशा स्ट्रिंगला अटॅच कराल ज्यामध्ये एक्सटेन्शन फारसं होणार नाही. तर अशा प्रकारचा सिम्पल पेंडुलम असेल त्याला काय म्हणता येणार तुम्हाला? प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम. समजलं का? पहिले आयडियल सिम्पल पेंडुलम, दुसरा घेतला आपण प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम. ओके, मला वाटलं गेली का सर्व मेहनत. तर ठीक आहे. तर आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, लक्ष द्या, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की आयडियल सिम्पल पेंडुलमची जी मोशन आहे टू अँड फ्रो मोशन, ती मोशन लिनियर SHM आहे हे प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं? मोशन इज लिनियर SHM. बघा, मोशन लिनियर SHM तेव्हाच असते जेव्हा याला तुम्ही डिस्प्लेस कराल. डिस्प्लेस केल्यानंतर एक फोर्स आहे जो याला इकडे ओढण्याचा प्रयत्न करतो, इथपर्यंत
इकडे गेल्यानंतर परत इकडे जातो आणि याला इकडे ओढायचा प्रयत्न करतो. मग यावर ऍक्ट होणारा जो फोर्स आहे एफ, हा फोर्स जो आहे याच्या डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल जर मिळाला तुम्हाला आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट मिळाली असं मिळणे म्हणजेच एस एच एम आहे. म्हणजे आपल्याला या बॉबची मोशन काय प्रूव्ह करायची आहे, एस एच एम म्हणजे तुम्हाला असं काहीतरी प्रूव्ह करायचं ज्यामध्ये हे प्रूव्ह झालं पाहिजे एफ प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट दे आर इन अपोजिट डायरेक्शन असं प्रूव्ह होणे म्हणजे कोणतीही मोशन एस एच एम असणे. जर ही मोशन एस एच एम आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन आहे, लक्ष द्या इकडे, जर ही मोशन एस एच एम आहे, लिनियर एस एच एम आहे, तर ही मोशन कोणती आहे, पिरियॉडिक आहे. कशी आहे, पिरियॉडिक मोशन आहे. पिरियॉडिक मोशन आहे म्हणजे याला प्रत्येक वेळेस एक ऑसिलेशन पूर्ण करायला टाइम सेम लागतो, दॅट मोशन इज कॉल्ड पिरियॉडिक मोशन. आणि एक ऑसिलेशन करायला जेवढा टाइम लागेल दॅट इज कॉल्ड पिरियड. आणि आपल्याला त्यावरून प्रूव्ह करायचं आहे की पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज गिव्हन बाय टी इक्वल टू 2π ✕√L/g हे पण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय करायचं तुम्हाला सांगितलं, काय काय सांगितलं बघा. आयडियल सिम्पल पेंडुलम म्हणजे काय असतो ते सांगितलं. आयडियल मध्ये फक्त ह्या लाईट या स्ट्रिंग जो आहे त्याला वेटलेस स्ट्रिंग म्हणावं लागते आणि कम्प्लिटली इनएक्सटेन्सिबल कम्प्लिटली फ्लेक्झिबल असं म्हणायचं आहे. कुठे, आयडियल मध्ये. आणि प्रॅक्टिकल मध्ये वेटलेस स्ट्रिंगच्या जागी लाईट स्ट्रिंग म्हणायचं आणि हेवी बॉब म्हणायचं आहे. असं जर म्हटलं तर हा झाला आयडियल सिम्पल पेंडुलम, हा झाला प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम. दुसरं, याला काय करायचं, याची मोशन कोणती मोशन प्रूव्ह करायची आपल्याला, लिनियर एस एच एम प्रूव्ह करायचं. पहा लक्ष द्या, हा थोडा ना विचार केला तर हा रिव्हॉल्व होत आहे किंवा रोटेट होत आहे अबाउट द पॉईंट ऑफ सस्पेन्शन. याला म्हणतात पॉईंट ऑफ सस्पेन्शन आणि याला म्हणतात पॉईंट ऑफ ऑसिलेशन. बरोबर आहे, ऍक्च्युली हा रिव्हॉल्व होत आहे. पण जर का हा पाथ अत्यंत कमी असेल, लक्ष द्या इकडे, हा पाथ जर अत्यंत कमी असेल, हा पाथ अत्यंत कमी केव्हा राहील, जेव्हा याला मेन पोझिशन पासून जे तुम्ही डिस्प्लेस कराल ज्याला आपण अँप्लिट्यूड म्हणतो, हा जर स्मॉल असेल आणि लेंथ जास्त असेल. बघा दोन्ही गोष्टी पाहिजेत, लेंथ जास्त पाहिजे आणि अँप्लिट्यूड जर स्मॉल असेल तर हा पाथ अप्रॉक्सिमेटली काय होणार, स्ट्रेट होणार. स्ट्रेट जर झाला तर त्याला आपल्याला काय कन्सिडर करता येणार, लिनियर कन्सिडर करता येणार. म्हणून सांगितलं की हा अँप्लिट्यूड याला तुम्ही लिनियर अँप्लिट्यूड म्हणू शकता, याला तुम्ही अँग्युलर अँप्लिट्यूड म्हणू शकता. बरोबर आहे, अँग्युलर अँप्लिट्यूड म्हटलं तरी चालते, लिनियर अँप्लिट्यूड म्हटलं तरी चालते. ॲज स्मॉल ॲज पॉसिबल, जेवढा कमी तुम्हाला डिस्प्लेस करता येईल तेवढा करा. जेवढा याला तुम्ही कमी डिस्प्लेस कराल हा पाथ कसा होणार, स्ट्रेट होणार. हा जर स्ट्रेट होणार तर कोणती मोशन असणार, लिनियर एस एच एम. लिनियर एस एच एम असेल तर पिरियड हा मिळतो टी इक्वल टू पॉईंट वन रूट एल बाय जी. याचा अर्थ हा पिरियडचा फॉर्म्युला तेव्हाच करेक्ट असतो जेव्हा मोशन लिनियर असते. मोशन लिनियर तेव्हाच असते जेव्हा अँप्लिट्यूड व्हेरी स्मॉल असेल आणि अँप्लिट्यूड स्मॉल आणि लेंथ जी आहे ती लार्ज असेल. तुम्ही लेंथला कमी करा तो सर्क्युलर होऊन जाईल. बघा ही लेंथ जर तुम्ही कमी केली आणि अँप्लिट्यूड तेवढाच ठेवला तर इट बिकम सर्क्युलर. म्हणून लेंथही जास्त पाहिजे आणि अँप्लिट्यूड स्मॉल पाहिजे. असं जर असेल लेंथ ॲज लार्ज ॲज पॉसिबल, अँप्लिट्यूड ॲज स्मॉल ॲज पॉसिबल, तर ती मोशन काय होत राहणार, लिनियरकडे जाणार. मोर अँड मोर लिनियर, मोर अँड मोर लिनियर. जेवढी ती लिनियर असणार तेवढा हा फॉर्म्युला मोर करेक्ट असेल. बरोबर आहे, फॉर्म्युला मोर करेक्ट असण्यासाठी दोन कंडिशन आहे, लेंथ जास्त आणि अँप्लिट्यूड कमी. बरोबर आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं, समजलं, काय प्रूव्ह करायचं. मोशन ऑफ बॉब ऑफ सिम्पल पेंडुलम इज लिनियर सिस्टम हे कशावरून प्रूव्ह करणार, आपल्याला असं मिळेल एफ इक्वल टू समथिंग कॉन्स्टंट इन टू एक्स विथ मायनस साइन. असं असेल तर मोशन काय असणार, लिनियर सिस्टम. आणि त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, पिरियड काढायचा आहे. ओके, इकडे लक्ष द्या, पिरियड काढायचा. आणि पिरियड किती मिळेल, टी इक्वल टू पॉईंट अंडर रूट एल बाय जी. कंडिशन हे सांगितल्या, पिरियड तेव्हा करेक्ट असेल, इट गिव्ह करेक्ट रिझल्ट व्हेन अँप्लिट्यूड इज स्मॉल अँड लेंथ इज लार्ज. आता एक क्वेश्चन येणार की समजा तुम्हाला असं मिळालं एफ इक्वल टू मायनस एक्स, तुम्ही त्यावरून पिरियड कसा काढणार. समजा तुम्हाला काहीतरी मिळालं एफ इक्वल टू मायनस के एक्स. बरोबर आहे, तुम्हाला जर फोर्स मिळाला तर तुम्हाला काय काढता येणार, ऍक्सिलरेशन. कसं काढणार, फोर्सला मासने डिवाइड केलं की ऍक्सिलरेशन मिळेल. जो काही फोर्सचा फॉर्म्युला आहे, बरोबर, जो काही मिळेल, मी असं नाही म्हणत के मिळेल म्हणून, त्या फॉर्म्युल्याला तुम्ही काय करणार, के एक्स अपॉन एम, म्हणजे काय मिळेल, ऍक्सिलरेशन. बरोबर आहे, ऍक्सिलरेशन मिळालं. पण यावरून इथेच प्रूव्ह झालं की मोशन काय आहे, एस एच एम आहे. आणि ऍक्सिलरेशन एस एच एम मधलं काय असते, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हे पहिलं इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन, या दोन इक्वेशनला काय करा, इक्वेट करा. या दोन इक्वेशनला इक्वेट केलं की ओमेगा मिळेल, ओमेगा मिळाला तर इटा मिळेल, इटा मिळाला तर पिरियड मिळेल.
कुठलीही SHM प्रूव्ह करताना हेच टेक्निक आहे. कोणतं टेक्निक आहे? फोरचा फॉर्म्युला तयार करायचा. फोरच्या फॉर्म्युल्याला मासने डिवाइड केलं की ऍक्सिलरेशन मिळेल. आणि तुम्हाला इथे क्लिअर झालं, इथे मायनस, इथेच क्लिअर झालं की फोर्स मोशन कोणती आहे, SHM आहे, ऍक्सिलरेशन आहे. पण ऍक्सिलरेशन इन SHM आपल्याला माहित आहे काय असते, ओमेगा स्क्वेअर एक्स. हे दोन्ही, हे फर्स्ट ऍक्सिलरेशन आहे, हे ऍक्सिलरेशन आहे. दोन इक्वेशनला काय करायचं, इक्वेट करायचं. या दोन इक्वेशनला जर इक्वेट केलं तुम्ही, तर एक्स एक्स होणार कॅन्सल, तुम्हाला ओमेगाचा फॉर्म्युला मिळेल. ओमेगाला 2π इटा लिहिलं, तुम्हाला इटाचा फॉर्म्युला मिळेल. आणि त्याचा रिसिप्रोकल केला की तुम्हाला पिरियड मिळेल. कुठलीही SHM प्रूव्ह करायला सांगितलं तर हेच टेक्निक आहे. पहिलं लक्ष कुठे पाहिजे, फोर्सकडे. फोर्सवरून काय काढायचं, बघा मी जनरल सांगत आहे. कोणतीही मोशन SHM प्रूव्ह करायचं असेल तर जनरल टेक्निक सांगत आहे की पहिले फोर्स काढायचा, फोर्स सोडून ऍक्सिलरेशन काढायचं. जर ते ऍक्सिलरेशन प्रोपोर्शनल टू एक्स विथ मायनस साईन मिळत असेल तर ते SHM आहे. ऍक्सिलरेशन म्हणा की फोर्स म्हणा. नंतर SHM मधला ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला लिहायचा, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, एक्स एक्स होणार कॅन्सल. काही ठिकाणी वाय वाय असेल तर वाय होणार कॅन्सल. अँग्युलर SHM असेल तर थिटा थिटा होणार कॅन्सल. काय मिळेल, ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर वरून ओमेगा, एकदा ओमेगा मिळाला, ओमेगाला 2π/T लिहा, तुम्हाला पिरियड काढता येते. ओमेगाला 2π इटा लिहा, तुम्हाला इटा काढता येते. कधी कधी ओमेगाच विचारतील. समजलं काय, हे टेक्निक आहे. ओके, आणि आता आपल्याला ऍक्च्युअली याचं प्रूफ घ्यायचं आहे. एकदम सिंपल प्रूफ आहे. मी नेक्स्ट पेजवर करतो. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे किंवा पिरियडचं प्रूफ काढायचं आहे किंवा आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे, एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. बोर्ड एक्झाममध्ये खूप वेळा विचारलेलं आहे. करायचं काय नेमकं लक्ष नीट लक्ष द्या. तर हा काय झाला, यस रिजिड सपोर्ट. हा काय झाला, स्ट्रिंग. स्ट्रिंगला काय अटॅच केला, बॉब. आणि ही काय झाली, मेन पोझिशन. याला काय करायचं, स्लाइटली डिस्प्लेस करायचं. हे डिस्प्लेस केलं. आणि ही काय झाली, आता इथे डिस्प्लेस्ड पोझिशन. आता बघा, बॉब एक तर इथे असेल किंवा इथे असेल. एक ऍक्च्युअली काय करायला पाहिजे की डॉटेड लाईन एका ठिकाणी वापरा, एका ठिकाणी सॉलिड लाईन वापरा. सॉलिड लाईन त्या ठिकाणी वापरा जिथे ऍक्च्युअली बॉब प्रेझेंट आहे. आणि तो बॉब निघून गेला असेल तर डॉटेड. तर मला असं वाटतं मी काय करतो, ह्या लाईनला डॉटेड लाईन करून टाकतो. म्हणजे इथून हा बॉब इकडे समोर निघून गेला, बरोबर आहे. या लाईनला मी सॉलिड लाईन करून टाकतो, म्हणजे हा बॉब इथे प्रेझेंट आहे. आता पहा डिस्प्लेस पोझिशनला आहे. आणि याचं डिस्प्लेसमेंट घेऊ आपण. याला कितीने डिस्प्लेस केलं तुम्ही, लिनियरली एक्सने डिस्प्लेस केलं. आता आपल्याला काढायचं आहे या बॉबवर ऍक्ट होणारे फोर्सेस, बरोबर आहे. बाकी तर डिस्क्रिप्शन तुम्ही सांगाल. हा अँगल घेणार थीटा, लेंथ ऑफ द सिम्पल पेंडुलम घेणार एल, बरोबर आहे. याला म्हणणार पॉईंट ऑफ सस्पेन्शन, याला म्हणणार पॉईंट ऑफ ऑसिलेशन. जेवढं डिस्प्लेस केलं त्याला म्हणणार तुम्ही अँप्लिट्यूड किंवा डिस्प्लेसमेंट. ही काय झाली, मेन पोझिशन. ही काय झाली, एक्स्ट्रीम पोझिशन. हे सगळं जनरल तुम्ही सांगू शकता पहिल्या पॉईंटमध्ये, बरोबर आहे. म्हणाने कसंही मागे पुढे झालं तरी चालेल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. हा झाला पहिला पॉईंट. जनरल गोष्टी तुम्ही केल्या, कशाबद्दल केल्या, सिम्पल पेंडुलमबद्दल केल्या, लेंथबद्दल केल्या, अँप्लिट्यूडबद्दल केल्या, बरोबर आहे, बॉबबद्दल केल्या, पॉईंट ऑफ सस्पेन्शन, पॉईंट ऑफ ऑसिलेशन असं सांगितलं. हा झाला पहिला पॉईंट. दुसऱ्या पॉईंटवर सगळ्यात महत्त्वाचं बघा, त्या बॉबवर ॲक्ट होणारे फोर्सेस सांगायचे. फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉब. ओके, पहा पहिला फोर्स आहे या बॉबचं वेट. वेट कशाने दाखवाल, MG, वेट MG. फोर्स बघा, वेक्टर क्वांटिटी सांगताना विथ डायरेक्शन सांगितल्या गेली पाहिजे. ओके, तर पहिल्या प्रोसेसमध्ये काय झालं, वेट ऑफ द बॉब. वेट किती आहे, MG. ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. वर्डमध्ये लिहावं लागेल, ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. दुसरा फोर्स बघा, त्या बॉबवर ऍक्ट होणारा काय आहे. हा जो स्ट्रिंग आहे, हा स्ट्रिंग ताणल्या जाणार, बरोबर आहे. त्या स्ट्रिंगमधलं टेन्शन असणार T, बरोबर आहे. मग दुसरा फोर्स आहे टेन्शन इन द स्ट्रिंग, बरोबर आहे. टेन्शन जर तुम्ही सांगितलं तर त्या टेन्शनची डायरेक्शन सांगा. तर या पॉईंटला म्हटलं पॉईंट ऑफ सस्पेन्शन, याला म्हटलं P, तर त्याची डायरेक्शन काय असणार, P कडून S कडे. स्ट्रिंग जिकडे ओढल्या जाणार, टेन्शन त्याच्या अपोजिट. या पॉईंटवरून जर पाहिलं तर याला इकडे ओढल्या जातं, टेन्शन ऑफ आहे. इथे जर ऑब्झर्वर असेल तर हा ओढल्या जात आहे, टेन्शन त्याच्या अपोजिट असते. एका स्ट्रिंगमधलं टेन्शन तुम्हाला असे दाखवता येणार, असे दाखवता येणार, डिपेंडिंग अपॉन पॉईंट ऑफ ऑब्झर्वेशन. ओके, तर इथे टेन्शन इन द स्ट्रिंग आहे T. तर सेकंड फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉब काय झाला, T, टेन्शन इन द स्ट्रिंग. आणि त्याची डायरेक्शन काय असेल, अलॉंग कुणीकडून कुणीकडे, P कडून S कडे. हे दोन फोर्सेस त्या बॉबवर ऍक्ट होत आहेत. समजलं का, मनाने बघा टेन्शन घेऊन लिहू नका.
आपल्याला काय सांगायचे आहेत, फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब, बॉबवर ऍक्ट होणार आहे फोर्सेस. बोला, पहिला फोर्स कोणता आहे, वेट. किती आहे, एम जी, ऍक्टिंग डाऊनवर्ड. दुसरा फोर्स कोणता आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग. कशाने दाखवलं, टीनी. काय सांगायची, डायरेक्शन अलॉंग पी एस किंवा टुवर्ड द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. कसे सांगा, डायरेक्शन सांगायचे, मतलब पी एस सांगितलं गेली पाहिजे किंवा काय, डायरेक्शन आली पाहिजे फक्त. ओके, आता बघा सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट. या फोर्सचे आपल्याला करायचे आहेत कंपोनंट. हा जो फोर्स आहे याचे काय करायचे आहेत, कंपोनंट्स करायचे आहेत. पहा मी फोर्सचे कसे कंपोनंट्स करतो, इथे लक्ष द्या, काही गोष्टी आपण हटवून टाकू. तर फोर्सचे म्हटल्यापेक्षा वेटचे कंपोनंट आपल्याला करायचे आहे. हे जे वेट आहे एम जी, याचे करायचे आहेत कंपोनंट. पहा हा जर अँगल थीटा आहे, मी जर या रेषेला एक्सटेंड केलं तर हा पण अँगल काय होणार, थीटा. इथून जर मी इकडे परपेंडिक्युलर ड्रॉप केला तर हा एम जी, हा फोर्स किती आहे, या फोर्स किती आहे, वेट किती आहे एम जी, हा अँगल थीटा, तर हा कंपोनंट कोण सांगेल किती असेल, एम जी कॉस थीटा. थीटाच्या बाजूचा कंपोनंट काढताना मेन वेक्टरला कॉस लावायचा, हा एम जी असेल तर हा कंपोनंट काय झाला, एम जी इंटू कॉस थीटा. दोन परपेंडिक्युलर कंपोनंट करत असतात. मी जरी कंपोनंट लिहिलं असेल तरी वेक्टरला स्प्लिट करतो आपण दोन परपेंडिक्युलर कंपोनंटमध्ये, आणि मेन वेक्टर त्यांच्या दोन कंपोनंटच्या मध्ये येणार. दुसरा कंपोनंट असणार इकडे, कंपोनंट बरोबर काढायचा. बघा इथून परपेंडिक्युलर टाका, बरोबर आहे. नाही तर कोणी काय करते की हा एम जी, हा इकडे असं दाखवून दिला आणि इकडे असं दाखवून दिला. लॉ पॅरलोग्राम मध्ये तो फिट बसला पाहिजे, बाकी जे आहेत एक्स्ट्रा त्याला मोडून टाका, बरोबर आहे. म्हणजे या दोन कंपोनंटचा रिझल्टंट बरोबर आला पाहिजे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ पॅरलोग्राम. आपल्या नोट्समध्ये कमी जास्त थोडंसं असेल तर करेक्ट करून घ्यायचं. हा एम जी असेल, एम जीचे दोन कंपोनंट करायचे, एम जी कॉस थीटा आणि एम जी साईन थीटा. मग दुसरा कंपोनंट जो आहे हा, हा कंपोनंट काय झाला, मी इथे लिहितो थोडक्यात, हा कंपोनंट झाला एम जी इंटू साईन थीटा. इथे जागा नाही आहे म्हणून मी असं दाखवतो, ठीक आहे. आता पहा कंपोनंट्स केले तर पहिला कंपोनंट जो आहे तर याला तुम्ही म्हणाल कोणता, एम जी कॉस थीटा. बघा लक्ष द्या, परत परत एम जी आहे वेट, वेटचा कंपोनंट अगेन वेट, म्हणजे फोर्सेस असणार. फोर्स जर आहे तर वेक्टर क्वांटिटी, आणि वेक्टर क्वांटिटी आहे तर डायरेक्शन. म्हणून या एम जी कॉस थीटाची डायरेक्शन अलॉंग एस पी, बरोबर आहे. एम जी कॉस थीटा आणि त्याची डायरेक्शन तुम्हाला सांगता येणार अलॉंग एस पी. आणि दुसरा जो कंपोनंट आहे परपेंडिक्युलर कंपोनंटमधला, तो आहे एम जी साईन थीटा, आणि याची डायरेक्शन तुम्हाला सांगता येणार, ओके, हा आहे पॉईंट पी. याला म्हणून आपण पॉईंट ऑफ ऑब्झर्वेशन ओ म्हणू शकता, अलॉंग पी ओ, बरोबर आहे. तर पी कडून कुणीकडे, ओ कडे, ही झाली एम जी कॉस थीटाची, एम जी साईन थीटाची डायरेक्शन. समजलं का, कोणाचे कंपोनंट केले, एम जीचे कंपोनंट केले. बघा आपण कोनिकल पेंडुलममध्ये टेन्शनचे कंपोनंट केले होते, सिम्पल पेंडुलममध्ये एम जीचे कंपोनंट करायचे आहेत. काय बोललो, समजलं का, कोनिकल पेंडुलममध्ये कोनिकल पेंडुलम असा फिरत होता हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये, हा फिरत आहे व्हर्टिकल सर्कलमध्ये, ऑसिलेट होत आहे तो, गोल फिरत होता, त्याचं रिव्हॉल्युशन होत होतं, याचं ऑसिलेशन होत आहे. इथे टेन्शनचे कंपोनंट केले होते कोनिकल पेंडुलममध्ये, इथे वेटचे दोन कंपोनंट केले. एक कंपोनंट झाला एम जी कॉस थीटा, दुसरा कंपोनंट झाला एम जी साईन थीटा. तिसऱ्या पॉईंटमध्ये कोणता कंपोनंट कशाला बॅलन्स करतो ते सांगायचं आहे. ओके, बॅलन्समध्ये बघा, एम जी कॉस थीटा बॅलन्सेस टेन्शन टी, कारण की टी पीक वर जाणार आहे, एम जी कॉस थीटा खाली. ॲक्च्युली खाली तर नाही आहे एक्झॅक्टली, ते एकमेकांच्या अपोजिट आहे, पण बॉब इथेच आहे ना, तर ओढल्या जात आहे ना वर जात आहे, याचा दोन कंपोनंट एकमेकांना बॅलन्स करत आहे. म्हणून बॅलन्स लिहिताना टी बॅलन्सेस एम जी कॉस थीटा बरोबर टी बॅलन्सेस एम जी इंटू कॉस थीटा. दुसरं बघा, हा जो फोर्स आहे हा फोर्स एम जी साईन थीटा, याला फोर्स म्हणत आहे, वेट एम जी फोर्सच आहे, त्याचा कंपोनंटसुद्धा फोर्सच आहे. हा एम जी साईन थीटा एक प्रकारचा फोर्स आहे, हा फोर्स या बॉबला मेन पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या फोर्सला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स, हा बॉबला या त्या ओरिजिनल पोझिशनला रिस्टोर करण्याचा प्रयत्न करतो. सो एम जी साईन थीटा इज कॉल्ड रिस्टोरिंग फोर्स. समजून आलं का, म्हणजे हा समजा पेन असा पकडला आणि मी याला टिल्ट केलं, सोडून दिलं, तर हा रिस्टोर होणार ना. म्हणून इथून जो याला इकडे ओढणारा फोर्स आहे, दॅट फोर्स इज कॉल्ड रिस्टोरिंग फोर्स. एक स्प्रिंग आहे, त्याला ओढलं सोडून दिलं, तो स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करणार, दॅट फोर्स इज कॉल्ड रिस्टोरिंग फोर्स. स्प्रिंग आहे, त्याला कॉम्प्रेस केलं सोडून दिलं, तो स्वतःला एक्सपांड करणार, तर फोर्स इज कॉल्ड रिस्टोरिंग फोर्स. तसाच इथे एम जी साईन थीटा काय आहे, रिस्टोरिंग फोर्स.
म्हणून दुसरा कॉम्पोनंट काय झाला इथे मी लिहिणार की रिस्टोरिंग फोर्सचं काम कोणी केलं एम जी साईन थिटाने केलं. हा कोणता पॉईंट झाला तिसरा पॉईंट. आता पूर्ण याच्या नंतरचा पूर्ण फोकस आपल्याला फक्त रिस्टोरिंग फोर्सवरच करायचा आहे. तर पहिला दुसरा हा तिसरा हा चौथा आणि आता पाचवा पॉईंट. आता बघा मी इथे यावरच फोकस करतो फक्त. तर आपल्याला फोकस कुठे करायचा आहे रिस्टोरिंग फोर्स. आणि रिस्टोरिंग फोर्स एफ इक्वल टू काय मिळालं तुम्हाला एम जी इंटू साईन थिटा. आता नीट लक्ष द्या. आता आपण अगोदरच म्हटलं होतं की ॲम्प्लिट्यूड कसा पाहिजे व्हेरी स्मॉल. लक्ष द्या इकडे बोर्डवर ॲम्प्लिट्यूड जर स्मॉल असेल तर अँगल स्मॉल असणार. अँगल जर स्मॉल असेल तर साईन थिटा वेन थिटा इज व्हेरी स्मॉल. तुम्हाला माहीत असेल की साईन थिटा कॅन बी रिटन ॲज थिटा. साईन थिटाची व्हॅल्यू आणि थिटाची व्हॅल्यू सारखीच असते जर थिटा स्मॉल असेल तर. पण ही थिटाची व्हॅल्यू डिग्रीमध्ये कधीच नसते. ही कशामध्ये असते रॅडियनमध्ये. नाही तर तेही चुकून टाकाल. नाही तर मग साईन थिटा आणि थिटा आहे वन डिग्री. तुम्ही म्हणाल वन वन नाही कशामध्ये रॅडियनमध्ये. साईन थिटाला जर तुम्ही थिटा लिहिलं तर एस आय युनिट वापरायचं आणि एस आय युनिट काय असते रॅडियन असते. पण इथेही आपण काय केलं या बॉबला थोडंसं डिस्प्लेस केलं त्यामुळे थिटा कसा आहे व्हेरी स्मॉल. थिटा जर व्हेरी स्मॉल आहे तर साईन थिटा कॅन बी रिटन ॲज थिटा. म्हणून याच इक्वेशनला तुम्ही काय लिहिणार एफ इक्वल टू एम जी इंटू साईन थिटाला थिटा लिहिणार. कारण तुम्ही लिहू शकता सिन्स थिटा कसा आहे व्हेरी स्मॉल. थिटा व्हेरी स्मॉल आहे. आता तुम्हाला माहिती आहे थिटा इक्वल टू आर्क अपॉन रॅडियस. माहिती आहे ना थिटा इक्वल टू आर्क अपॉन रॅडियस. बघा हा असा गोल फिरून राहिला. इथे आर्क कोण झाला एक्स आणि रॅडियस काय झाली एल. बरोबर आहे. सो थिटा कॅन बी रिटन ॲज एक्स बाय एल. सो एफ इक्वल टू काय लिहिता येणार एम जी इंटू एक्स बाय एल. समजलं का काय लिहिलं तुला समजलं. लक्ष पाहिजे थिटाला काय लिहिलं आपण आर्क अपॉन रेडियस. याचं कारण तुम्ही इथे लिहू शकता सिन्स थिटा इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. बरोबर आहे. आर्क किती आहे एक्स आणि रेडियस किती आहे एल. म्हणून थिटाला लिहिलं आपण एक्स अपॉन एल. आता थोडंसं डायरेक्शनवर लक्ष द्या. डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन अवे फ्रॉम मेन पोर्शन. हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे याची डायरेक्शन टुवर्ड द मेन पोर्शन. म्हणजे एक्सची डायरेक्शन आणि या एफची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट आहे. डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असल्यामुळे इथे तुम्ही मायनस साईन टाकू शकता. ते अगोदरपासूनच होतं. बरोबर आहे. पण अगोदर त्याला एक्सप्लेन नव्हतं करता येत. आपण इथे एक्सप्लेन करता आलं म्हणून टाकून दिलं. बरोबर आहे. आता इथे नीट लक्ष द्या. बघा इकडे बघा एफ इक्वल टू मायनस एम जी बाय एल इन टू एक्स. यावर थोडंसं गौर करा. एम कॉन्स्टंट आहे जी कॉन्स्टंट आहे एल कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ फोर्स प्रोपोर्शनल टू एक्स विथ मायनस साईन. लक्ष द्या इकडे बोर्डवर फोर्स प्रोपोर्शनल टू एक्स विथ मायनस साईन. याचा अर्थ काय झाला की याला थोडस मी ऍडजस्ट करतो. तर काय लिहिलं मी फोर्स. याचा अर्थ काय झाला फोर्स प्रोपोर्शनल टू एक्स विथ मायनस साईन. आणि याचाच अर्थ काय झाला की त्यात बॉबची मोशन काय आहे मोशन लिनियर एस एच एम आहे. दिस प्रूव्ह दॅट मोशन ऑफ बॉब ऑफ सिम्पल पेंडुलम इज लिनियर एस एच एम. कधी कधी तर हाच क्वेश्चन असेल. काय क्वेश्चन प्रूव्ह दॅट मोशन ऑफ बॉब ऑफ सिम्पल पेंडुलम इज लिनियर एस एच एम. पॉईंट क्लिअर झाला का. अगदी सिम्पल आहे. तुम्ही रटाल ना तर रटल्याने काय होते पॉईंटही क्लिअर नाही लिहायलाही कठीण जाते. रटणाऱ्यांना कधीच बरोबर जमत नाही. तुम्ही याला बरोबर समजण्याचा प्रयत्न. आपल्याकडे काय होता एक दोरा होता त्याला बॉब अटॅच केला. त्या बॉबला काय केलं आपण डिस्प्लेस्ड केलं. बरोबर आहे. आणि लक्ष इकडे माझ्याकडे लक्ष या डिस्प्लेस्ड कंडिशन. मग तुम्ही एक चिल्लर पॉईंट सांगितले. मी चिल्लर म्हणतो मुद्दाम त्याला काय सांगितलं एल इज लेंथ ऑफ द सिम्पल पेंडुलम. बरोबर आहे. ओ इज इक्विलिब्रियम पोझिशन. बरोबर आहे. पी इज एक्स्ट्रीम पोझिशन वगैरे वगैरे. तुम्ही इक्विलिब्रियम पोझिशनला वेट आणि एम जी एकमेकांना बॅलन्स करत असतात. इथे जर बॉब असेल वेट असते डाऊनवर्ड एम जी असते सॉरी वेट असते डाऊनवर्ड आणि टेन्शन असते अपवर्ड मेन पोझिशनला. पण ते काही सांगायची गरजही नाही आहे विचार केला तर. आता बॉब आहे एक्स्ट्रीम पोझिशनला. एक्स्ट्रीम पोझिशनला बॉबवर ऍक्ट होणारे फोर्सेस सांगायचे. मेन दोन फोर्सेस आहेत. पहिला फोर्स वेट ऑफ द बॉब किती एम जी ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. दुसरा फोर्स टेन्शन इन द स्ट्रिंग टी अलॉंग पी एस. बरोबर आहे. नंतर तुम्हाला काय करायचे वेटचे कंपोनंट. वेटचे काय करायचे आहेत परपेंडिक्युलर कंपोनंट. सो वेट कॅन बी रिझॉल्व इन टू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट. वेटचे कंपोनंट करायचे आहेत. इकडे पहा पहिला कंपोनंट काय झाला एम जी कॉस थिटा अलॉंग एस पी. दुसरा कंपोनंट काय झाला एम जी
साईन थिटा अलॉंग पीओ दोन कंपोनंट केले. आता कोण कोणाला बॅलन्स करते हे सांगा. एम जी कॉस थिटा इज बॅलन्स्ड बाय टी, टी अँड एम जी कॉस थिटा बॅलन्स इच अदर, सो टी इक्वल टू एम जी कॉस थिटा अँड दिस एम जी साईन थिटा ट्राईज टू रिस्टोर द पोझिशन ऑफ द बॉब, सो इट ऍक्ट्स ॲज रिस्टोरिंग फोर्स. पुन्हा एम जी हाच मेन पॉईंट आहे, की पॉईंट आहे. एम जी साईन थिटा कोणाचं काम करत आहे, रिस्टोरिंग फोर्सचं. म्हणून रिस्टोरिंग फोर्स काय झाला, एम जी साईन थिटा. आणि इथून पुढे आपण प्रोसीड केलं, इथपर्यंत काहीच नाही आहे. वेटचे दोन कंपोनंट केले, एम जी कॉस थिटा आणि एम जी साईन थिटा. सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी होतं एम जी साईन थिटा, जो कोणाचं काम करत होता, रिस्टोरिंग फोर्स. मग एफ इक्वल टू लिहिलं एम जी साईन थिटा. साईन थिटा इज व्हेरी स्मॉल, थिटा इज व्हेरी स्मॉल, सो साईन थिटा कॅन बी रिटन एज थिटा. थिटा व्हेरी स्मॉल आहे ना, अँप्लिट्यूड व्हेरी स्मॉल घेतलं ना, त्यामुळे थिटा स्मॉल आहे. बरोबर, थिटा स्मॉल असल्यामुळे साईन थिटाला काय लिहिलं, थिटा. आता थिटाला काय लिहायचं, आर्क अपॉन रेडियस. थिटा इज आर्क अपॉन रेडियस. या ट्रायंगलमध्ये पहा तुम्ही, किंवा या आर्कमध्ये पहा. बरोबर आहे, इथे आर्क किती आहे एक्स, रेडियस किती आहे, ही लेंथ म्हणजे रेडियस आहे, ती किती आहे एल. सो थिटाला काय लिहायचं, एक्स बाय एल. आता डायरेक्शनवर लक्ष द्या, एक्स डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड अवे फ्रॉम द मेन पोर्शन, एफ इज डायरेक्टेड टुअर्ड द मेन पोर्शन. एफ आणि एक्स यांच्या डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट आहे, म्हणून काय टाकलं, मायनस एन कंटिन्यू केलं. बरोबर आहे. आता इथे परत लक्षात घ्या, एम कॉन्स्टंट आहे, जी कॉन्स्टंट आहे, एल कॉन्स्टंट आहे, हे वेक्टर कॉन्स्टंट आहे. सो एफ प्रोपोर्शनल टू एक्स विथ मायनस एन, दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन ऑफ एसएचएम. असं ज्या ज्या ठिकाणी मिळेल ती मोशन एसएचएम असेल. याचा अर्थ बॉब ऑफ मोशन ऑफ बॉब ऑफ सिंपल पेंडुलम, बॉबची मोशन काय आहे, लिनियर एसएचएम आहे, हे आपण प्रूव्ह समजलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं आता कसं प्रूव्ह करायचं, फोर्स मिळाला, फोर्स वरून ऍक्सलरेशन काढायचं. कसं काढणार, फोर्सला मासनी डिवाइड केलं की ऍक्सलरेशन मिळते. आणि एसएचएम मधलं ऍक्सलरेशन काय असते, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आणि त्या दोघांना काय करायचं, इक्वेट, विषय संपला, बरोबर जे पाहिजे ते मिळते. बरोबर आहे. आता आपण काढू पिरियड ऑफ एसएचएम. व्हेरी सिम्पल, आपल्याला काय काढायचं आहे, पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम म्हणजे पिरियड ऑफ एसएचएम आपल्याला काढायचं आहे. आपल्याला मिळाला होता फोर्सचा फॉर्म्युला, काय मिळाला, मायनस एम जी अपॉन एल इंटू एक्स, हा झाला फोर्स. तुम्ही फोर्सला मास इंटू ऍक्सलरेशन लिहिलं तरी चालते, फोर्सला काय लिहिणार, मास इंटू ऍक्सलरेशन इक्वल टू मायनस एम जी बाय एल इंटू एक्स. एम एम काय होणार, आन्सर. डायरेक्टली ऍक्सलरेशन लिहिलं तर काय लिहिता येणार, मायनस जी बाय एल इंटू एक्स, हे झालं ऍक्सलरेशन. बरोबर आहे, हे ऍक्सलरेशन आहे, इक्वेशन वन आहे. आणि मोशन कोणती आहे, एसएचएम आहे. बरोबर आहे, बट इन एसएचएम अगेन ऍक्सलरेशन इज गिव्हन बाय, ऍक्सलरेशन काय असते, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, इक्वेशन नंबर टू. एसएचएम असल्यामुळे असं लिहिता आलं, नाहीतर मग तुम्ही असं काहीतरी लिहिणार नाही हे आणि परत ऍक्सलरेशन. अरे इथे प्रूव्ह झालं की बॉबची मोशन एसएचएम आहे, एसएचएम आहे, त्या ऍक्सलरेशनचे सर्व फॉर्म्युले त्याला लागू आहेत. म्हणून ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. या दोन इक्वेशनला काय करा, इक्वेट करा. इक्वेटिंग इक्वेशन वन अँड टू, दोघांना इक्वेट केलं तर काय होईल, इकडे काय, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स मायनस जी बाय एल इंटू एक्स. मग खाली इथे येणार मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, इकडे मायनस जी बाय एल इंटू एक्स. एक्सेस काय होणार, कॅन्सल, मायनस मायनस कॅन्सल, ओमेगा स्क्वेअर इक्वल टू जी बाय एल. तर ओमेगा बरोबर काय होणार, अनरूटमध्ये जी बाय एल. तुम्हाला पिरियड काढायचा आहे, ओमेगाला टू पाय इटा लिहा, किंवा ओमेगा टू, ओमेगाला काय लिहिता येणार, टू पाय बाय कॅपिटल टी इक्वल टू अनरूटमध्ये काय लिहिता येणार, जी बाय एल. तुम्हाला टी कॅपिटल टी काढायचा आहे, कॅपिटल टी इकडे जाणार, हा एल रूटमध्ये इकडे जाणार, जी त्याच्या खाली येणार, सो टी इक्वल टू होणार टू पाय इंटू अनरूट एल बाय जी. दिस इज द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. व्हेरी सिम्पल, समजलं का? म्हणजे तुम्हाला की पॉईंट समजला असेल की पहिले काय काढायचा, फोर्स, फोर्स वरून काय काढायचं, ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशनचा रेडी फॉर्म्युला वापरायचा, दोघांना इक्वेट करायचं, काय मिळेल, ओमेगा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअरून काढायचा ओमेगा, ओमेगाला टू पाय बाय टी लिहायचं, वी गेट पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. समजलं काही प्रॉब्लेम? आता यावर एवढे एवढे प्रॉब्लेम्स आहेत, एवढे प्रॉब्लेम्स आहेत की आपल्या एका पिरियडमध्ये त्याचं डिस्कशनही काय पूर्ण होते की नाही. पण यावरून ना काही सिम्पल गोष्टी लिहिता येतात, त्या आपण लिहू. इथे विचारतात लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम. काय विचारतात, लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम. हा इक्वेशनवरूनच लिहिता येत. पहिला लॉ आहे लॉ ऑफ लेंथ. काय लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ लेंथमध्ये बघा काय आहे, पिरियड आणि लेंथ यांचं रिलेशन. सो टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एल. पण हे तेव्हा करेक्ट असेल जेव्हा जी कॉन्स्टंट, जी कॉन्स्टंट ऑन ए गिव्हन प्लेनेट ॲट ए गिव्हन प्लेस,
एकाच प्लॅनेटवर एका प्लेसला जी कॉन्स्टंट असेल, प्लॅनेट बदलला तरी जी बदलेल, प्लॅनेटवरची तुमची पोझिशन बदलली तरी जी बदलेल, माउंटेनवर गेला तरी जी कमी होतो, माइन्समध्ये गेला तरी जी कमी असतो, सी लेवलला वेगळा असतो, आपण जिथे आहोत तिथे वेगळा आहे, पण अप्रॉक्सिमेटली आपण जी 9.8 कन्सिडर करतो तो भाग वेगळा, पण जी बदलला तर टी बदलेल. पण आपल्याला काय करायचं, जर जी कॉन्स्टंट असेल, हो हो जी कॉन्स्टंट असेल, तर पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. पण लॉ ऑफ लेंथ कसा म्हणता येणार आपल्याला, की पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ इफ जी इक्वल टू कॉन्स्टंट. पण स्टेटमेंटमध्ये इफ जी इक्वल टू कॉन्स्टंट असं नाही लिहित, जी कॉन्स्टंट म्हणजे याला लिहितं ॲट ए गिव्हन प्लेस, ॲट ए गिव्हन प्लेस पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ, इट इज कॉल्ड लॉ ऑफ लेंथ. बरोबर आहे. तसं तुम्हाला म्हणता येणार लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. लॉ ऑफ ग्रॅव्हिटी काय लिहित येणार, लॉ ऑफ ग्रॅव्हिटी टी आणि जीचं रिलेशन इनवर्स. पण काय कॉन्स्टंट असेल तर लेंथ कॉन्स्टंट असेल, तर म्हणून तुम्हाला लॉ ऑफ ग्रॅव्हिटी काय लिहित येणार, पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ जी इफ लेंथ ऑफ द सिम्पल पेंडुलम इज कॉन्स्टंट. सो फॉर गिव्हन पेंडुलम, गिव्हन पेंडुलम म्हणजे त्याची लेंथ नाही बदलायची, फॉर गिव्ह बघा ऍट गिव्हन प्लेस म्हटलं तर जी कॉन्स्टंट, गिव्हन प्लेस, गिव्हन प्लेस म्हटलं लाईटच नाही लागून राहिला, गिव्हन प्लेस म्हणजे प्लेस तीच आहे, प्लेस तीच आहे म्हणजे जी तोच आहे. बरोबर आहे. फॉर गिव्हन पेंडुलम म्हटलं, गिव्हन पेंडुलम म्हणजे तुमचा पेंडुलम फिक्स्ड आहे, पेंडुलम फिक्स्ड आहे तर काय, त्या बॉबच्या मागचा तर काही रोलच नाही आहे, कुठे आला का मागचा रोल पिरियडमध्ये. गिव्हन पेंडुलम म्हटलं की काय फिक्स्ड आहे, त्याची लेंथ फिक्स आहे, नाही तर मग लेंथ कॉन्स्टंट सांगितली नाही असं म्हणणार. फॉर गिव्हन पेंडुलम पिरियड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर. ज्या ठिकाणी पेंडुलम ठेवला असेल त्या ठिकाणच्या ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला पिरियड काय असतो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. बरोबर आहे. याला तुम्ही लॉ ऑफ ग्रॅव्हिटी म्हणू शकता. तिसरं तुम्ही म्हणू शकता लॉ ऑफ मास. काय सांगता येणार, पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज इंडिपेंडेंट ऑफ मास. बरोबर. त्या बॉबच्या मासवर पिरियड डिपेंड नाही. एक किलोचा गोळा लटकवा की एका ग्रॅमचा लटकवा, पिरियड रिमेन कॉन्स्टंट. समजलं का? हे तुम्ही एखाद्या प्रॉब्लेम मध्ये तेच टाकून देतील. पहिला सिम्पल पेंडुलम आहे, त्याला एक बॉब अटॅच केला आणि तो आहे 10 ग्रॅम, आणि दुसरा सिम्पल पेंडुलम गेला आणि त्याला बॉब अटॅच केला आणि तो घेतला 100 ग्रॅम, तुम्हाला वाटेल की हेवी झाला आणि तो पटकन येणार, पटकन येणार तर पिरियड कमी झाला. गडबड नका करू. पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये कुठेही मास नाही आहे. सो पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ द बॉब. बरोबर आहे. एक किलोचा गोळा लटकवा की एका क्विंटलचा गोळा लटकवा, बरोबर आहे, त्या दोऱ्याला पिरियड बदलणार नाही. बरोबर आहे. सो पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज इंडिपेंडेंट ऑफ मास. काही करा तर मासवर डिपेंड असणार नाही. बरोबर आहे. आणि फोर्थ आहे लॉ ऑफ आयसोक्रोनस. सॉरी, लॉ ऑफ आयसोक्रोनस. आयसोक्रोनस लॉ असं सांगतो की पिरियड इज इंडिपेंडेंट ऑफ अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूडवर सुद्धा पिरियड डिपेंड नाही, पण इथे रेस्ट्रिक्शन आहे. लक्ष द्या, जो सिम्पल पेंडुलमच्या बॉबचा अँप्लिट्यूड आहे ना, हा झाला अँप्लिट्यूड. यावर पिरियड डिपेंड आहे का? पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये कुठे अँप्लिट्यूड आलेला नाही. पण पिरियड अँप्लिट्यूडवर डिपेंड नसेल. जर अँप्लिट्यूड स्मॉल असेल, जर तुम्ही अँप्लिट्यूड वाढवला, तर तो पिरियड त्या थिटावरही डिपेंड येतो. बघा मी काय सांगितलं, जरी इथे नसेल आलं, जर का तुम्ही अँप्लिट्यूड लार्ज घेतला तर पिरियड डिपेंड्स अपॉन अँगल ऑफ अँग्युलर अँप्लिट्यूड म्हणा, हा अँगल म्हणा किंवा अँप्लिट्यूड म्हणा, याचा रोल येतो. किंवा जर त्याला जास्त डिस्प्लेस केलं तर. बरोबर आहे. त्याची मोशन स्ट्रिक्टली लिनियर असेच्यामुळे राहणार नाही त्या केसमध्ये. बरोबर आहे. म्हणून लॉ ऑफ आयसोक्रोनस तुम्हाला काय सांगतो, पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज इंडिपेंडेंट ऑफ अँप्लिट्यूड, प्रोव्हाइड दॅट दॅट अँप्लिट्यूड शुड बी व्हेरी स्मॉल ॲज पॉसिबल, लेंथ इज लार्ज. लेंथ जास्त पाहिजे आणि अँप्लिट्यूड स्मॉल पाहिजे, तेव्हा हा जो पिरियड आहे तो अँप्लिट्यूडवर डिपेंड राहणार नाही. अँप्लिट्यूडचा पॉवर 0 म्हणजे अँप्लिट्यूड डिपेंड नाही, मासचा पॉवर 0 म्हणजे मासवर डिपेंड नाही. बरोबर. एखादी गोष्ट जर दुसऱ्या गोष्टीवर डिपेंड नसेल, समजा मी म्हटलं की एक्स इज इंडिपेंडेंट ऑफ वाय, तर तुम्ही एक्स प्रोपोर्शनल टू वायरेस्ट पॉवर, समजलं ना, ज्या इंडिपेंडेंट नसतात त्यासाठी. हे झाले लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम. कधी कधी बोर्ड एक्झाम मध्ये विचारतात स्टेट द पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम अँड स्टेट द लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम, किंवा डायरेक्टली स्टेट द लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम. तरी काही काही बाबा दरांना लिहिता येत नाही, तेव्हा झालंच नाही, नोट्स मध्ये नव्हतं, पिरियड मध्ये नव्हतं, शिकवलं नाही सरांनी, बेकार गोष्ट आहे. तर पिरियडचा हा फॉर्म्युला झाला. लॉज लक्षात ठेवायची गरज नाही. पिरियडचा फॉर्म्युला तर पाठ आहे ना, टी इक्वल टू 2π ✕√L/g लॉ ऑफ लेंथ. पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलम व्हेन जी इज कॉन्स्टंट. लॉ ऑफ ग्रॅव्हिटी
पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी व्हेन लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम इज केप्ट कॉन्स्टंट देन लॉ ऑफ मास पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडेंट ऑफ मास एज देर इज नो मास इन द पीरियड ऑफ इक्वेशन ऑफ द पीरियड नंतर लॉ ऑफ आयसोक्रोनस किंवा लॉ ऑफ एम्प्लिट्यूड म्हणू शकता सो पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडेंट ऑफ एम्प्लिट्यूड प्रोव्हाइड दॅट दॅट एम्प्लिट्यूड शुड बी स्मॉल अँड लेंथ शुड बी लार्ज दोन कंडिशन आहेत एम्प्लिट्यूड लहान पाहिजे लेंथ जास्त नाही तर काय होणार माहिती का एम्प्लिट्यूड किती तुम्ही लहान घेतला आणि लेंथही कमी घेतली तर प्रॉब्लेम येतो बघा तुम्ही काय केलं हा जास्त एम्प्लिट्यूड आहे लेंथ कमी केली आता काय करा लेंथ कमी करा आणि एवढंच तुम्ही हे करा बरोबर आहे एवढाच एम्प्लिट्यूड तुम्हाला मोठा अँगल मिळेल बरोबर आहे समजलं का आणि हा कव्हर लिनियर राहणार नाही हा कव्हर लिनियर तेव्हाच राहील जेव्हा लेंथ जास्त आणि एम्प्लिट्यूड कमी दोनही कंडिशन असतील तर मोशन कोणती राहणार लिनियर राहणार अदरवाईज मोशन लिनियर राहणार नाही तर हे झालं लॉज ऑफ सिंपल पेंडुलम बरोबर आहे आणि काही ना सिंपल पेंडुलम डिस्कस करताना काही गोष्टी आपण गृहित धरल्या कोणत्या एक गृहित धरलं की त्या सिंपल पेंडुलमची जी लेंथ आहे ती सिंपल पेंडुलमची लेंथ जी आहे ती जास्त आहे लेंथ कशी मोजतात माहिती आहे याला काय म्हणतात पॉईंट ऑफ सस्पेन्शन याला काय म्हणतात पॉईंट ऑफ ऑसिलेशन कधी कधी काय असते या दोऱ्याची लेंथ इथपर्यंत वेगळी दिली असते आणि ही रेडियस वेगळी दिली असते मोर करेक्टली जर तुम्हाला काढायचं असेल त्या दोऱ्याच्या लेंथमध्ये त्या बॉबची रेडियस ऍड करावं लागणार जनरली असं नाही काही प्रॉब्लेम पण करेक्ट जर काढायचं असेल तर लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज द डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ सस्पेन्शन अँड पॉईंट ऑफ ऑसिलेशन बरोबर आहे दुसरं एक गृहित असं धरलं की हा जो लेंथ जो ही जी लेंथ जी आहे ती कशी आहे इनएक्सटेन्सिबल आहे ती लेंथ बदलणार नाही दुसरं हा जो मास आहे हा पॉइंट मास असं गृहित धरण्यात आलेला आहे इथे जी एअर आहे त्या एअरमुळे या बॉबसोबत होणारं जे फ्रिक्शन आहे ते आपण अब्सेंट कन्सिडर केलं या फॉर्म्युल्यामध्ये फ्रिक्शनचा तर रोल असणार ना बॉब जर असा हवेत डिस्प्लेस झाला तर हवा त्याच्या मोशनला अपोज करेल तो अपोजिशन आपण कन्सिडर नाही केलं एअर एअरमुळे असणारा फ्रिक्शन आपण कन्सिडर केलेलं नाही हा बॉब ज्यावेळेस इकडे दूर जाणार हा दोरा स्लॅक होऊ शकतो बरोबर आहे बेंड होऊ शकतो तेही आपण कन्सिडर केलेलं नाही ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण अशुम केल्या व्हाइल डिस्कसिंग द मोशन ऑफ बॉब ऑफ सिंपल पेंडुलम इथपर्यंत समजलं पिरियड कसा काढला समजलं पिरियडमध्ये एकच महत्त्वाचा पॉईंट आहे एम जीचा दोन कंपोनंट केले एम जी कॉस थीटा आणि एम जी साईन थीटा नंतरचा पूर्ण फोकस ते एम जी साईन थीटावर केलं या एम जी साईन थीटाला कन्सिडर करण्यात आलं फोर्स एफ इक्वल टू एम जी साईन थीटा साईन थीटाला लिहिलं थीटा थीटाला लिहिलं आर्क अपॉन रॅडियस आर्क आहे एक्स आणि रॅडियस आहे एल आणि एक्स आणि एफ यांच्या डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट म्हणून टाकलं मायनस साईन नंतर लाईट लावला लागला म्हणजे लावला लागला एकच आहे ते बाकी सगळं कॉन्स्टंट आहे फोर्स प्रोपोर्शनल टू एक्स विथ मायनस साईन म्हणजे बॉबची मोशन एस एच एम आहे ही एस एच एम मिळाली की तुम्ही काय केलं फोर्स वरून काय काढलं ऍक्सिलरेशन फोर्स वरून ऍक्सिलरेशन काढणं एकदम सोपं आहे म्हणजे त्या फोर्स मधलं मास काढून टाकलं की ऍक्सिलरेशन मिळते है ना म्हणजे मासने डिवाइड केलं हे झालं ऍक्सिलरेशन नंतर एस एच एम मधलं ऍक्सिलरेशन काय असते मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स यांना करायचं इक्वेट यांना इक्वेट केलं की एक्स होणार कॅन्सल बरं एक्स कॅन्सल झाला तुम्हाला काय मिळेल ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअरून काय काढला ओमेगा रूट घेतलं ओमेगाला काय लिहायचं ओमेगाला काय लिहायचं 2π/4 2π/t काही पण सांगून राहिलो 2π/t लिहायचं यावरून काय करायचं टी यावरून लॉज ऑफ सिंपल पेंडुलम तुम्ही लिहू शकता ओके आता पहा यावर तर एवढे प्रॉब्लेम विचारले जातील तुम्हाला काय सांगू आता आपण एक एक प्रॉब्लेम थोडस डिस्कस करण्याचा प्रयत्न करू पहा लक्ष द्या आपल्याकडे पिरियडचा फॉर्म्युला आहे पहिले एक काम करू आपण प्रॉब्लेमच्या अगोदर आपण सेकंड पेंडुलम काय असते ते पाहू तर पिरियडचा फॉर्म्युला काय टी इक्वल टू 2π√L/g आपल्याला पाहायचा सेकंड पेंडुलम काय असतो माहिती आहे का सांगितलं होतं मी तुम्हाला ज्या सिंपल पेंडुलमचा पिरियड 2 सेकंड असतो द सिंपल पेंडुलम हॅव्हिंग पिरियड 2 सेकंड इज कॉल्ड सेकंड पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम हॅव्हिंग कॅपिटल टी इक्वल टू 2 सेकंड मग ह्या वरच्या इक्वेशन मध्ये कॅपिटल टीच्या जागी जर 2 लिहिलं तर 2 इक्वल टू काय लिहित येणार 2π√L/g 2 होणार कॅन्सल आणि स्क्वेअरिंग करा 1 इक्वल टू इथे काय लिहिता येणार π² आणि L/g एल काढा एल इक्वल टू काय लिहिता येणार g/π² जे किती असतो 9.8 आणि π 3.14 आणि त्याचा स्क्वेअर तर हे मिळते 0.993 मीटर 0.993
0.993 मीटर, 0.993 मीटर म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1 मीटर. म्हणून ज्या सिम्पल पेंडुलमची लेंथ 1 मीटर असते त्याचा पिरियड 2 सेकंड असतो. म्हणून अत्यंत एक महत्वाची नोट लक्षात घ्या, जर सिम्पल पेंडुलमची लेंथ किती असेल 1 मीटर असेल तर त्याचा पिरियड किती असतो 2 सेकंड असतो, आणि त्याला तुम्ही काय म्हणता सेकंड पेंडुलम. लक्षात ठेवलं पाहिजे हे. कधी कधी काय असते तर त्या प्रॉब्लेममध्ये ना 1 मीटर दिलेलं असते ना आपल्या डोक्यातच नाही राहत, आपण त्याचा पिरियड काढत बसतो. पिरियड काढायची गरज, लेंथ जर 1 मीटर असेल तर पिरियड काढायची गरज नाही. पिरियड किती? आज मी तर म्हणतो आता 2 मीटर असेल तरी पिरियड काढायची गरज नाही, 5 मीटर असेल तरी पिरियड काढायची गरज नाही. कारण माहित आहे, टी इक्वल टू 2π × √L/g. सो टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √L. बरोबर आहे. एल जर 1 असेल तर पिरियड तुम्हाला माहित आहे. आता एल जर 2 मीटर केला तर पिरियड किती होणार? पहिला जो आहे त्याच्या √2 times. बरोबर आहे ना. लेंथ जर 3 मीटर केली तर पिरियड काय होणार? पहिला जेवढा आहे त्याच्या √3 times. बरोबर आहे. पिरियड जर 4 केलं तर मग तर काही प्रॉब्लेमच नाही. 4 × √2 आणि पिरियड काय होणार? डबल. इथं मग तेही कॅल्क्युलेशन करून सोडवणार विद्यार्थी. आता सोडवायची गरज नाही आहे. लेंथ जर म्हणजे तुम्हाला T1 = 2 सेकंड घ्या आणि L1 = काय घ्या 1 मीटर. T2 तुम्हाला काढायचं आहे आणि L2 तुम्हाला दिलेलं असेल. तुम्ही टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √L यावरून तुम्ही T2 / T1 = काय वापरू शकता? L2 / L1. मी म्हणतो असंही करायची गरज नाही, ते पाहून डायरेक्टलीच करता लागेल. लेंथ डबल तर रूटमध्ये डबल तर √2 times. न्यू पिरियड बिकम्स √2 times द इनिशियल पिरियड. असं तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता येतील. तर हे कशाबद्दल सांगितलं? सेकंड पेंडुलम बद्दल. बरोबर आहे. कधी कधी बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतात, फाइंड द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. पहा यार किती सोपं. पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज गिव्हन बाय सेकंड पेंडुलम इज द पेंडुलम हॅव्हिंग पिरियड 2 सेकंड. इथं टीच्या जागी 2 लिहून टाकला, असं करत गेले हे तुमच्या लक्षातच राहते. लक्षात राहते ना. हा नाही नाही काय? हा काय आहे? जी ची व्हॅल्यू 9.8. नाही तर मग सर, एक विद्यार्थ्याने मला मागच्या दिवशी विचारलं, अगोदर 9 लिहितात आणि त्याला 9.8 करतात. हो, हा 9 नाही आहे. तुम्हाला दिसत असेल माझं हँड रायटिंग मध्ये गडबड आहे असं म्हटलं तरी चालेल. हा जी आहे अपॉन π² 9.8/3.14² तर किती मिळेल? 0.993 मीटर. किती? 0.993 मीटर, अप्रॉक्सिमेटली 1 मीटर. सो सिम्पल पेंडुलमची सेकंड पेंडुलमची लेंथ अप्रॉक्सिमेटली 1 मीटर असते. वाईस वर्षा जर लेंथ 1 मीटर असेल तर तो सेकंड पेंडुलम असतो. समजलं? काही प्रॉब्लेम इथपर्यंत? ओके. आता पहा, करतील काय? डोकं दुखून राहिलं का? काय करतील पहा. आता पिरियडचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, T = 2π × √L/g. आता मी एक एक सांगण्याचा प्रयत्न करतो. मला पहा, इकडे लक्ष द्या बोर्डवर. पहिल्यांदा हा जो सिम्पल पेंडुलम आहे पहा, पहिली केस, हा सिम्पल पेंडुलम लिफ्टमध्ये आहे. ऐका बरोबर, कुठे आहे? लिफ्टमध्ये. लिफ्टमध्ये आहे तर काय? लिफ्ट थांबलेली असणार, एक तर वर जाईल किंवा खाली. आता बघा, लक्ष द्या बरोबर. लिफ्टमध्ये जर सिम्पल पेंडुलम असेल तर इफेक्टिव्ह जी काय असतो माहित आहे? जी प्लस मायनस ए. आणि लिफ्ट जर वर जात असेल, ॲरो वर दाखवला, याचा अर्थ लिफ्ट कुणीकडे जात आहे? वर जात असेल तर जी इफेक्टिव्ह बरोबर करता जी प्लस ए इज द ऍक्सलरेशन ऑफ लिफ्ट. आणि ती जर लिफ्ट खाली येत असेल तर तिथला जी इफेक्टिव्ह बरोबर असतो जी मायनस ए. म्हणून पिरियडचा फॉर्म्युला तोच घ्यायचा, फक्त जीच्या जागी काय लिहायचं? जी इफेक्टिव्ह. लिफ्ट वर जात असेल तर जी प्लस ए लिहायचं. आणि ए दिला असेल इन टर्म्स ऑफ जी, लिफ्ट इज मूव्हिंग अपवर्ड विथ एन ऍक्सलरेशन इक्वल टू g/3. म्हणून तुम्ही काय करणार? जी मध्ये g/3 ऍड करान, तो जी इथे वापरान, पिरियड काढा. समजतं? तेही पहिला पिरियड माहित असेल, फक्त तुम्हाला फॅक्टरच लक्षात ठेवावं लागतो. तेवढंच प्रॉब्लेम करू आपण. लिफ्ट जर खाली येत असेल तर जी मायनस ए. आता बघा, ही फर्स्ट केस, ही सेकंड केस, थर्ड केस पहा, लक्ष द्या. लिफ्ट कॉन्स्टंट स्पीडनी वर जात असेल किंवा खाली येत असेल, पण लिफ्टचा स्पीड कसा आहे? कॉन्स्टंट आहे. लिफ्टचा स्पीड कॉन्स्टंट आहे तर लिफ्टचा ऍक्सलरेशन 0 होतं. अशा केसमध्ये जी इफेक्टिव्ह इक्वल टू काय असणार? जी असेल. समजलं का? आता मला सांग, समजलं? मला सांगा, आता सिम्पल पेंडुलम लिफ्टमध्ये आहे, लिफ्ट वर जात आहे विथ ऍक्सलरेशन, पिरियड वाढेल की कमी होईल? लिफ्ट वर जात आहे तर जी वाढला ना. जी जर वाढला तर डिनॉमिनेटरमध्ये जी आहे तर पिरियड काय होणार? कमी होणार. लिफ्ट जर वरून खाली येत असेल विथ ऍक्सलरेशन तर जी कमी होईल. लिफ्ट जर खाली येत असेल तर जी, कारण लिफ्ट खाली येताना जी मायनस आहे, त्यामुळे इफेक्टिव्ह जी काय झाला?
कमी, आणि जे जेवढा कमी होईल पिरियड तेवढा वाढेल, पिरियड वाढेल. आणि लिफ्ट समजा सारख्या वेगाने वर किंवा खाली जात असेल सारख्या स्पीडने, स्पीड जर सारखं असेल तर ऍक्सलरेशन असणार नाही, पिरियड जे आहे तोच राहील, सेम राहील. समजलं का? म्हणून कधी कधी काय म्हणतील, एक सिम्पल पेंडुलम घेतला किंवा एक सेकंड पेंडुलम घेतला. बघा मी एक एक्झाम्पल इथे तयार करतो की आपल्याकडे काय आहे, सेकंड पेंडुलम आहे. सेकंड पेंडुलम आहे याचा अर्थ त्याचा पिरियड किती आहे, 2 सेकंड. ऐका आता, त्या सेकंड पेंडुलमला तुम्ही कुठे ठेवलं, लिफ्टमध्ये ठेवलं, आणि लिफ्ट अपवर्ड जात आहे, आणि त्या लिफ्टचं ऍक्सलरेशन जे आहे, ऍक्सलरेशन इक्वल टू त्या समजा जी बाय टू हे खूप जास्त ऍक्सलरेशन झालं एवढं नसते समजण्यासाठी. लिफ्टमध्ये सिम्पल पेंडुलम ठेवला आपण, तो सिम्पल पेंडुलम कोणता वरते पहा पंख्याकडे, नाही तर पोस्टर पहा. सेकंड पेंडुलम ठेवला, पिरियड किती आहे, 2 सेकंड, बरोबर आहे. आणि लिफ्ट वर जात आहे, लिफ्टचं ऍक्सलरेशन किती आहे, g/2. त्यामुळे नेट ऍक्सलरेशन किंवा त्याला तुम्ही जी इफेक्टिव्ह म्हणू शकता, जी इफेक्टिव्ह किती होणार, g+a. सो g+g/2 म्हणजे काय मिळेल, 3/2 times g. किती, 3/2 times g. आणि तुम्हाला म्हणतील की त्या लिफ्टमध्ये त्या सेकंड पेंडुलमचा पिरियड काढा, बरोबर आहे. आता जर विचार केला फक्त जीज बदलत आहे तर सो टी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट जी, बरोबर आहे. आणि म्हणून तुम्हाला t'/t काढताना काय करावं लागेल, g/g इफेक्टिव्ह. पहिले जीच होता ना, नंतर जी बदलला आणि इन्व्हर्स रिलेशन घेतलं, बरोबर आहे. किंवा g/g घेऊ शकता, g आहे पण g' किती आहे, 3/2 times g. जी होणार कॅन्सल, इथे रूटमध्ये काय आलं, 2/3. पण आपल्याला t' काढायचं आहे, सो t'=, हा टी इकडे घ्या, इंटू रूटमध्ये काय येणार, 2/3. आणि टी आहे किती, 2 × √3 सेकंड. एवढा काय होणार न्यू पिरियड. इथे लिफ्ट वर जात असेल तर, लिफ्ट खाली येत असेल तर, हॅलो लिफ्ट खाली येत असेल तर g-a केला तर g-g/2 येणार. आणि 2 वर जाणार, √2 times होणार. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. समजलं का? इथे काय बदलून राहिला, जी बदलून राहिला. सो टी आणि जीचं रिलेशन इन्व्हर्स घ्यायचं, पहिला जी दुसरा जी असं घ्यायचं, बरोबर आहे. कधी कधी काय करतील, लिफ्टमध्ये लिफ्ट वर जात आहे विथ ऍक्सलरेशन g/2, लिफ्ट खाली येत आहे विथ ऍक्सलरेशन g/2, वर जात असतानाचा पिरियड आणि खाली येत नसतानाचा पिरियड कम्पेअर करा. समजत आहे का? वर जात असताना g+a घ्यायचं, खाली येत असताना g-a घ्यायचं, आणि टी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू जी घ्यायचं. सो t1/t2, g2/g1. वर जात असताना g2 असेल तर g+a करायचं, खाली येत असतानाच असेल तर g-a करायचं. हे लिहून टाकायचं जेवढा आहे तेवढा तुम्हाला पिरियड कम्पेअर करता येतील. एक दिला असेल तर दुसरा करता येईल. पण इथे एक मिस्टेक अशी होते की कधी कधी काय करतात की स्पीड कॉन्स्टंट स्पीडने लिफ्ट वर खाली जात असेल तरी विद्यार्थी सांगून टाकतात लिफ्ट वर चालली काय ऍक्सलरेशन. अरे लिफ्ट वर चालली तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इफेक्टिव्ह वाढेल, पण जर ती लिफ्ट ऍक्सलरेशनने वर जात असेल तर, लिफ्ट जर कॉन्स्टंट स्पीडने वर जात असेल तर हे असणार नाही, पिरियड बदलणार नाही. म्हणून लक्षात ठेवायचं लिफ्ट वर जात आहे खाली येत आहे हे ठीक आहे, पण तर त्या लिफ्टला जर ऍक्सलरेशन असेल तरच पिरियड बदलेल, जी बदलेल, अदरवाईज जी बदलणार नाही. समजलं का? तर हे लिफ्टमधलं प्रॉब्लेम झालं. करता येईल लिफ्टमधला जीचा फॉर्म्युला, लिफ्टमधला जीचा फॉर्म्युला. लिफ्टमध्ये जर तुम्ही असाल तर जी किती होणार, g+a. वर जात असेल तर g-a. तुम्ही एक काम करा, वेईंग मशीन घेऊन जा, वेईंग मशीन, बरोबर आहे. आणि ती लिफ्टमध्ये ठेवा, लिफ्ट थांबलेली आहे, तुम्ही त्याच्यावर उभे राहा. तुमचं वेट मिळतं, माझं वेट मी मोजलं 74 kg, बापरे, ठीक आहे. आणि लिफ्ट जशी वर जायला सुरुवात होईल, स्टार्टिंग झाली म्हणजे ऍक्सलरेशन आहे, नंतर मात्र त्याचा स्पीड कॉन्स्टंट होऊ शकते. पण समजा असं विचार करा की 100 मजली बिल्डिंग आहे, आपल्याकडलं लिफ्ट काय ना 1-2 मजली असतात, आपण विचार करायच्या अगोदर पोहोचून जातो. आणि 100 मजली बिल्डिंग आहे आणि जशी लिफ्ट ऍक्सलरेट होणार, जी वाढेल, वेट वाढेल, तुम्हाला त्या वेईंग मशीनवर दिसेल की वेट वाढलं, बरोबर. खाली येताना माझा लिफ्ट थांबलेली आहे आणि लिफ्ट खाली यायला सुरुवात होईल, जी कमी होईल इफेक्टिव्ह जी, तुमचं वेट कमी झालेलं दिसेल, बरोबर आहे. पण ज्यावेळेस लिफ्टचा स्पीड कॉन्स्टंट होईल त्यावेळेस तुमचं जे जमिनीवर वेट होतं, थांबलेले असताना वेट होतं, तेच वेट. कदाचित तुम्हाला ना असं एक न्यूटन्स लॉज ऑफ मोशनमध्ये एक प्रॉब्लेम विचारलं की तुम्ही एका लिफ्टमध्ये आहे
बरोबर आहे. आणि तुम्ही वेईंग मशीनवर उभे आहात आणि व्हॉट इज द ऑब्झर्वेशन वेन लिफ्ट इज मुव्हिंग अपवर्ड, बरोबर आहे, डाऊनवर्ड. जेव्हा अप व्हायला लागेल, जेव्हा रेस्ट असेल वेट जेवढा आहे तेवढं मिळेल, अप व्हायला लागेल वेट वाढेल, बरोबर आहे. नंतरचा लिफ्टचा स्पीड कॉन्स्टंट होईल, वेट कमी होऊन जेवढा आहे तेवढं होईल, बरोबर आहे. लिफ्ट ज्यावेळेस थांबेल वेट जेवढा आहे तेवढंच दिसेल तुम्हाला खाली येत असताना त्याच्या अपोजिट. न्यूटन्स लॉज ऑफ मोशनवर अशा तऱ्हेचे प्रॉब्लेम विचारले, समजलं का? आता दुसरं एक सांगतो, ग्रॅव्हिटेशन आपला झाला नाही, थोडंसं ग्रॅव्हिटेशन रिलेटेड आहे पण त्याला आपण थोडंसं बाजूला ठेवून सर्क्युलर मोशन्स रिलेटेड प्रॉब्लेम घेऊ. आता ऐका बरोबर, केअरफुली ऐकाल तर समजेल. तर तो पहिला हे झाला होता, दुसरा. तर हा जो सिम्पल पेंडुलम आहे, हा सिम्पल पेंडुलम सर्क्युलर मोशनमध्ये आहे. तुम्ही म्हणाल सर्क्युलर मोशनमध्ये कसा, पहा लक्ष द्या, सिम्पल पेंडुलम सर्क्युलर मोशनमध्ये कसा. समजा हा एक ट्रॅक आहे, या ट्रॅकवर एक व्हेकल धावत आहे आणि त्या व्हेकलमध्ये, या व्हेकलमध्ये हा सिम्पल पेंडुलम लटकवलेला आहे व्हेकलमध्ये, हा बघ. आणि ही व्हेकल अशी धावत आहे, चाकबीक याला दाखवले आणि व्हेकल अशी गोल धावत आहे. तुम्हाला म्हणतील की पिरियड सांगा काय असेल, व्हेकलमध्ये सिम्पल पेंडुलमचा पिरियड वाढेल की कमी होईल. आता पहिले कोण सांगेल, काही सांगता येईल का? एका ट्रकमध्ये सिम्पल पेंडुलम बांधला, बरं, ट्रक उभा आहे तर नो प्रॉब्लेम, ट्रक मध्ये असो की रूममध्ये असो उभाच आहे तर काही प्रॉब्लेम नाही. नंतर ट्रकना धावायला सुरुवात होईल, बरोबर आहे, आणि ट्रक कसा धावत आहे, सर्क्युलर मोशनमध्ये धावत आहे. तुम्हाला म्हणतील सिम्पल पेंडुलमचा पिरियड वाढला असेल की कमी झाला असेल, एवढंच विचारलं, किती असेल तेही विचारलं जाऊ शकतं. पा विचार कसा करायचा, साहजिक तुम्हाला माहीत नसतं, इकडे बघ, पा लक्ष द्या, लक्ष द्या केअरफुली आणि इमॅजिनेशन पूर्ण बरोबर व्यवस्थित जाणलं पाहिजे. पा ज्यावेळेस सिम्पल पेंडुलम रेस्ट असेल त्यावेळेस हा बब आहे, याचं जी खाली आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जसा लक्ष द्या, जसा हा गोल फिरायला लागेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एक फोर्स असतो टुवर्ड द सेंटर, फोर्स कुणीकडे असेल, टुवर्ड द सेंटर, कोणता, सेंट्रीपेटल फोर्स. आणि मग सेंट्रीपेटल फोर्स आहे तर सेंट्रीपेटल ॲक्सलरेशनही आहे, म्हणून इथे दोन दोन ॲक्सलरेशन असतील, हे असेल सेंट्रीपेटल ॲक्सलरेशन ए सी. आणि जर तुम्हाला त्या ट्रकचा स्पीड माहिती आहे, तुम्हाला ए सी माहीत असेल, ए सी बरोबर काय असणार, व्ही स्क्वेअर अपॉन आर, दोन ॲक्सलरेशन आहे, म्हणजे हा जो बॉब आहे सिम्पल पेंडुलमचा जी तर आहेच आहे, पण ट्रक जर असा फिरत असेल तर एक ॲक्सलरेशन आहे टुवर्ड दी सेंटर, बरोबर आहे, सेंट्रिफ्युगल घेतलं तरी चालते, बरोबर आहे. म्हणून नेट ॲक्सलरेशन काढताना या दोन ॲक्सलरेशनची व्हेक्टर सम, आणि व्हेक्टर सम करतात बाय युजिंग लॉ ऑफ पॅरलोग्राम. आणि म्हणून इथे जो जी असेल तो कोण झाला, जी इफेक्टिव्ह. म्हणून या केसमध्ये जी इफेक्टिव्ह बरोबर काय असेल, अंडरूट जी इफेक्टिव्ह इक्वल टू अंडरूट, दोन वेक्टर जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर जी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणून जी इफेक्टिव्ह बरोबर काय असणार, अंडरूटमध्ये जी स्क्वेअर प्लस ए सी किती असतो, व्ही स्क्वेअर अपॉन आर, आणि त्याचाही स्क्वेअर हा असेल जी इफेक्टिव्ह. आणि म्हणून जर तुम्हाला पिरियड विचारला असेल तर पिरियडचा फॉर्म्युला टी इक्वल टू पाय इंटू अंडरूट एल बाय, इथे काय करायचं, जी इफेक्टिव्ह, हाच फॉर्म्युला काय होईल, टू पाय इंटू अंडरूट एल अपॉन जी इफेक्टिव्ह आहे किती, आहे किती, जी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर लिहा किंवा व्ही स्क्वेअर अपॉन आर लिहा, ए सी स्क्वेअर आणि रूटमध्ये आहे पॉवर वन बाय टू. कधी कधी असं करतात, हे जे रूट काढतात त्यालाही वन बाय टू लिहितात, आतमध्ये वन बाय टू, काही जण ज्यांचा डोकं नाही चाललं त्यामध्ये वन बाय टू काय सोडून राहिलं, समजलं का? दिस कॅन ऑल्सो बी रिटन आहे, याला कसं लिहिताय ते बघा, टी इक्वल टू टू पाय पूर्ण जे रूटमध्ये आहे त्याला काय लिहिताना, रियल आपण इथे काय आहे, जी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर पॉवर वन बाय टू, पूर्ण ब्रॅकेटचाही पॉवर वन बाय टू, वन बाय टू म्हणजे रूट. मला असं वाटते ना, ज्यांचं लक्ष याच्याकडे लक्षात ठेवण्याकडे जाईल ना, त्यांना हे कधी जमणारच. तुम्ही कुठे लक्ष द्या माहिती आहे का, ॲक्सलरेशन बदललं, रेस्ट होता सिम्पल पेंडुलम, एकच ॲक्सलरेशन होतं, कोणतं, जी, तो गोल फिरायला लागला सर्क्युलर मोशन, तेही यू सी एम, यू सी एममध्ये कोणतं ॲक्सलरेशन असते, सेंट्रीपिटल, सेंट्रीपिटल कुणीकडे जाणार, सेंटरकडे जाणार, दोन ॲक्सलरेशन एकमेकांना परपेंडिक्युलर, बस ही डायग्राम आली पाहिजे डोळ्यासमोर, दोन ॲक्सलरेशन एकमेकांना
परपेंडिक्युलर ह्या फॉर्म्युलाचं काम असतं. मी तुम्हाला माझ्या तर लक्षात नाही ते काय लिहिलं तुम्ही. बरोबर आहे, दोन ऍक्सलरेशन एकमेकांना परपेंडिक्युलर, दोन व्हेक्टर जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर इफेक्टिव्ह ऍक्सलरेशन काढताना अंडर रूट मध्ये पहिल्या व्हेक्टरच्या मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या व्हेक्टरच्या मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर, आर इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, हो की नाही? हा, अंडर रूट मध्ये काय करणार, जी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, मग जिथे जी आहे तिथे हे लिहून टाकायचं. बरोबर आहे, मग ह्याचा फॉर्म्युला वेगळा, त्याचा फॉर्म्युला वेगळा, हा असा आहे ना हा तसा आहे असं काहीच नका करू. पिरियडचा फॉर्म्युला हाच लक्षात ठेवा, टी इक्वल टू पॉईंट टू अंडर रूट एल बाय जी, जो जी मिळत असेल तो लिहून टाकायचा, मग तो काही मिळू द्या. बरोबर आहे, मग काय मिळालं इथे, जी टू पॉईंट टू अंडर रूट जी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर रूट मध्ये, याला रूट मध्ये लिहा की त्याचा ब्रॅकेटचा पॉवर वन बाय टू लिहा. आणि मी तर म्हणेल तुम्हाला जर न्यू पिरियडच काढायचा असेल ना तर जी तुम्हाला माहित असतो, बी स्क्वेअर अपॉन आर कॅल्क्युलेट करून घ्या, त्याचा स्क्वेअर करून घ्या, जी इफेक्टिव्ह काढून घ्या. बरोबर आहे, जी इफेक्टिव्हची व्हॅल्यू लिहून टाका, तुम्हाला पिरियड काढता येणार जर विचारला. बरेचदा हे फॉर्म्युलेच विचारतात असे असे, फक्त या फॉर्म्युल्यामध्ये ए सीच्या जागी काय असू शकते, व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा आर ओमेगा स्क्वेअर किंवा व्ही ओमेगा, त्याचा स्क्वेअर करावा लागेल, त्याचं रूट घ्यावं लागेल. समजलं का? म्हणजे इथे काय काढायचं, जी काय काढायचा, जी इफेक्टिव्ह काढायचा. पिरियडचा फॉर्म्युला तुम्ही चंद्रावर जा, सूर्यावर जा, रॉकेटमध्ये जा, सॅटेलाइटमध्ये जा, तुम्हाला ना जीचाच फक्त विचार करावा लागतो. जी इफेक्टिव्ह काढायचा आणि तो इथे लिहायचा. इलेक्ट्रिक फील्डमध्ये जा, मॅग्नेट, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, एक आपण डिस्कशन करू. तू कुठल्याही फील्डमध्ये जा, तुम्हाला काय बदलेल, बदललेला जी काढायचा आणि तो इथे लिहायचा. तुम्ही हाईटला गेले तिथला जी काढायचा, तुम्ही माइन्समध्ये गेले तिथला जी काढायचा, तुम्ही चंद्रावर गेले, सिम्पल पेंडुलम घेऊन चंद्रावर गेले तर चंद्रावरचा जी घ्या आणि तो लिहून टाका, पिरियड तुम्हाला मिळेल. समजलं का? तुम्ही सिम्पल पेंडुलम घेऊन आणखी दुसऱ्या कुठल्या तरी प्लॅनेटवर गेले तर तिथला जी काढायचा आणि तो लिहायचा, तुम्हाला पिरियड काढता येईल. समजलं का? तर असे खूप सारे फॉर्म्युले आहेत, पण ओके आहे थोडासा टाइम आपल्याकडे. तर सिम्पल पेंडुलमचा बॉब जर सर्क्युलर मोशनमध्ये असेल, ही डायग्राम लक्षात ठेवायची, जी काढायचा तो इथे जी लिहायचा, तुम्हाला न्यू पिरियड काढता येईल. ठीक आहे. सेकंड केस, थर्ड केस लक्ष द्या. तर मी अगदी सिम्पल तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, पाईकडे लक्ष द्या. आपण या सिम्पल पेंडुलमच्या, तुमच्यासाठी थोडंसं नवीन आहे, सिम्पल पेंडुलमच्या बॉबला चार्ज करू आणि त्याला इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवू. सिम्पल पेंडुलमच्या बॉबला चार्ज करून त्याला इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवू. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असते पहा, इथे ही एक प्लेट आहे आणि असा विचार करा की ही जी एक प्लेट आहे, ही प्लेट केली आपण पॉझिटिव्ह, म्हणजे एक बॅटरी घेतली असेल आणि त्या बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल या मेटल प्लेटला लावला, आणि दुसरी एक प्लेट आहे आणि ही प्लेट केली असणार आपण निगेटिव्ह, म्हणजे बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल इथे लावला, म्हणजे इथे एक बॅटरी घेतली, हा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल इथे लावला, त्यामुळे एक प्लेट झाली पॉझिटिव्ह, दुसरी प्लेट झाली निगेटिव्ह. दोन पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्लेटमध्ये इलेक्ट्रिक फील्ड असते. कोणतं फील्ड? इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असते फ्रॉम पॉझिटिव्ह प्लेट टू निगेटिव्ह प्लेट, हे असणार इलेक्ट्रिक फील्ड ई. बरोबर आहे, आणि ई काढताना एक फॉर्म्युला असते, या दोन प्लेटमधला जे पोटेन्शियल डिफरन्स असेल, काय पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे या बॅटरीचं व्होल्टेज किंवा ईएमएफ म्हटलं तरी चालेल, त्या ईएमएफला दोन प्लेटमधल्या डिस्टन्सने डिवाइड केलं तर काय मिळते, इंटेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ई इक्वल टू ई काय आहे, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर आहे, आणि ई इक्वल टू व्ही बाय डी. आता पहा, इथे लटकवला सिम्पल पेंडुलम, हा लटकवला सिम्पल पेंडुलम, आणि या सिम्पल पेंडुलमचा बॉब केला पॉझिटिव्ह. आता ज्यावेळेस, ऐका बरोबर, केअरफुली ऐकाल तर समजेल, आता ज्यावेळेस हे फील्ड नव्हतं, बरोबर आहे, या बॉबला वेट असेल तर ते काय असणार, फक्त ऍक्सलरेशन जी. आता या पॉझिटिव्ह बॉबला ही निगेटिव्ह प्लेट स्वतःकडे अट्रॅक्ट करत असेल, म्हणजे यावर, या निगेटिव्ह प्लेट त्यावर काय एक्झर्ट करत असेल, फोर्स. आणि तो फोर्स काय असतो बघा, समजा त्या बॉबरचा चार्ज आहे क्यू, तर तो फोर्स असतो एफ इक्वल टू क्यू इन टू ई. हा काय झाला, फोर्स. कोणत्या डायरेक्शननी? डाऊनवर्ड डायरेक्शननी. पण तुम्हाला काय पाहिजे, ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन लागत असेल तर जेवढा फोर्स आहे त्याला मास नाही, डिव्हाइड करा, हे असेल ऍक्सलरेशन. म्हणून इथे ऍक्सलरेशन किती असणार, क्यू ई बाय एम. जी पण डाऊनवर्ड आहे आणि क्यू ई बाय एम पण डाऊनवर्ड आहे. समजलं का? पहा, थोडीशी लिहिताना गडबड होईल. इथे ऍक्सलरेशन बघा, मी काय म्हणत आहे, एक प्लेट काय घेतली पॉझिटिव्ह,
दुसरी प्लेट काय केली, निगेटिव्ह बाय युजिंग बॅटरी मेटल प्लेट. त्या दोन प्लेटच्या मध्ये काय सस्पेंड केला, सिम्पल पेंडुलम सस्पेंड केला दोन प्लेटच्या मध्ये, बरोबर आहे. हा सिम्पल पेंडुलम सस्पेंड केला, त्या प्लेटलाही दोर अटॅच केला तरी चालेल. हा काय झाला बाबाबाब, सिम्पल पेंडुलम. ज्यावेळेस बॅटरी ऑफ होती इथलं बटन बंद होतं, बरोबर आहे, इलेक्ट्रिक फील्ड स्विच ऑफ होतं, त्यावेळेस याला खाली ओढणारं एकच ऍक्सलरेशन होतं, दॅट इज जी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याची डायरेक्शन डाऊनवर्ड. आता या बॉबला काय केलेलं आहे, चार्ज. आणि इलेक्ट्रिक फील्ड केलं ऑन, बॉबरचा चार्ज किती आहे, क्यू. तर त्या बॉबरचा फोर्स किती असेल, क्यू इन टू ई, हा झाला फोर्स. पण आपल्याला काय पाहिजे, ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन काढताना जेवढा फोर्स आहे त्याला मासनी डिवाइड करा, हे झालं ऍक्सलरेशन. बॉब कुणीकडे ओढला जात आहे, खाली, कारण खालची प्लेट निगेटिव्ह आहे, वरची प्लेट ते खाली ओढत आहे. मग खाली येणारं ऍक्सलरेशन, आणखी एक ऍक्सलरेशन तुम्हाला मिळालं, कोणतं ऍक्सलरेशन मिळालं, क्यू ई बाय या. मला सांगा, दोन्ही ऍक्सलरेशन खालीच आहेत, म्हणून तुम्हाला काय करता येईल, इथे काय करता येईल, नेट ऍक्सलरेशन काढता येईल. नेट ऍक्सलरेशन त्याला जी इफेक्टिव्ह तुम्ही म्हणू शकता. आणि ते काय असेल, जी मध्ये ते ऍक्सलरेशन काय करा, ऍड करा, क्यू ई बाय एम. तुम्हाला म्हणतील नवीन पिरियड सांगा, टी इक्वल टू पॉइंट ऑन रूट एल बाय जी इफेक्टिव्ह, बरोबर आहे. सो टी टू पॉइंट ऑन रूट एल अपॉन जी इफेक्टिव्ह किती आहे, जी प्लस क्यू ई बाय एम. समजलं का, ह्या सिच्युएशनमध्ये, ह्या सिच्युएशनमध्ये म्हणजे जेव्हा बॉब पॉझिटिव्हली चार्ज होता आणि इलेक्ट्रिक फील्ड डाऊनवर्ड होतं, बॉब पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्ड डाऊनवर्ड, ह्या प्लेट वगैरे दिल्या नसतात, फक्त सांगतात तुम्हाला की इलेक्ट्रिक फील्ड डाऊनवर्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड डाऊनवर्ड आहे, तर वर प्लेट पॉझिटिव्ह घ्या, खाली निगेटिव्ह घ्या, बॉब पॉझिटिव्ह आहे. आता काय करा, लक्ष द्या इकडे. आता यातला एक तर इलेक्ट्रिक फील्ड रिव्हर्स करा किंवा बॉबचा चार्ज रिव्हर्स करा, इलेक्ट्रिक फील्ड रिव्हर्स किंवा बॉबचा चार्ज रिव्हर्स, काही एक. ओके, समजा तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड रिव्हर्स केलं, वरची प्लेट काय केली, नाही रिव्हर्स, वरची प्लेट काय केली, मायनस केली. ओके, वरची प्लेट केली मायनस आणि खालची प्लेट आता कशी झाली असेल, प्लस. ओके, हा बॉब आहे, मला सांगा हा बॉब पॉझिटिव्ह आहे, जी तर खालीच असतो ऑलवेज. आता खालची प्लेट त्याला अपवर्ड लोटेल, वरची प्लेट त्याला अट्रॅक्ट करेल, या बॉबवरचा फोर्स अपवर्ड असेल, फोर्स तेवढाच, किती, क्यू इन टू ए, हा झाला फोर्स. आपल्याला काय पाहिजे, ऍक्सलरेशन. तर फोर्सला मासनी डिवाइड करा, दोन ऍक्सलरेशन एकमेकांच्या अपोजिट आहे, बरोबर आहे. हा जो क्यू ई बाय एम आहे, हा हे ऍक्सलरेशन आहे अपवर्ड आणि जी आहे डाऊनवर्ड. नेट ऍक्सलरेशन काढताना या जी मधून क्यू ई बाय एम मायनस करा, तर या केसमध्ये नेट ऍक्सलरेशन जे असेल ते काय असेल, जी इफेक्टिव्ह इक्वल टू जी मायनस क्यू ई बाय एम. आणि फॉर्म्युला जो आहे तोच, मी तर म्हणतो त्या फॉर्म्युल्यामध्ये पळायचंच नाही आपल्याला, टी इक्वल टू पॉईंट वन रूट एल बाय जी. जो जी मिळाला तो लिहून टाकायचा. मग काय जी मिळाला, टी इक्वल टू टू पाय इन टू अंडर रूट एल बाय जी इफेक्टिव्ह, जी इफेक्टिव्ह किती, जी मायनस क्यू ई बाय एम. क्यू म्हणजे त्या बरोबर दिलेला चार्ज, ई म्हणजे इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. समजलं का, मग तुमचं लक्ष कुठे पाहिजे, दुसरं ऍक्सलरेशन कोणतं आहे का, ऍक्सलरेशन कशावरून समजेल, फोर्सवरून, बरोबर आहे. आणि जर फोर्स जीच्या डायरेक्शननी असेल, किती क्यू ई, तर त्या फोर्सला मासनी डिवाइड करा, काय मिळालं, ऍक्सलरेशन. ते खाली डोकं घाला, ते ऍक्सलरेशन जीच्या डायरेक्शननी आहे, जी त्या डायरेक्शननी ऍक्सलरेशन, दोन्ही ऍक्सलरेशनची सम करा, आणि हा जो पिरियडचा फॉर्म्युला होता तिथे जीच्या जागी ते लिहून टाका. समजलं का, आता याला उलटासारखं काही करू द्या, आपल्याला काय करायचं आहे, फील्ड बदलवलं तुमचा फॉर्म्युला वेगळा, फॉर्म्युल्याकडे जायचंच नाही आपल्याला, आपल्याला सिच्युएशन समजून घ्यायची आहे. काय केलं बॉबला, इथेच बघा, बॉबला जर काय केलं असतं, निगेटिव्ह केलं असतं, तर वरच्या प्लेटने त्याला वर ओढलं असतं, हेच ऍक्सलरेशन अप असतं, तर जे मधून त्याला मायनस केलं असतं, परंतु जी जास्त असेल आणि कमी असेल, बरोबर आहे. समजलं का, हीच सेम सिच्युएशन पहा, इलेक्ट्रिक फील्ड आता हॉरिझॉन्टल केलं, पहा इकडे लक्ष द्या, इलेक्ट्रिक फील्ड काय केलं, हॉरिझॉन्टल. इकडे बोर्डवर लक्ष द्या, ही एक प्लेट काय केली, पॉझिटिव्ह, दुसरी प्लेट काय असेल, निगेटिव्ह, ऐका तर. आणि हा सिम्पल पेंडुलमचा बॉब आहे, आणि हा असेल जी. आता फोर्स कुणीकडे, बॉब पॉझिटिव्ह आहे तर कुणीकडे ओढला जाणार, निगेटिव्ह प्लेटकडे. इकडे आहे फोर्स, फोर्स किती असणार, क्यू इन टू ई. पण आपल्याला काय पाहिजे, ऍक्सलरेशन. ते ऍक्सलरेशन काय असणार, क्यू ई बाय एम, हे झालं ऍक्सलरेशन. दोन ऍक्सलरेशन हे आहे, हा आहे जी, एकमेकांना कसे आहेत,
परपेंडिक्युलर म्हणून नेट ऍक्सिलरेशन काढताना, नेट ऍक्सिलरेशन काढताना तुम्ही काय करणार, जी इफेक्टिव्ह इक्वल टू अंडररूट मध्ये जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, बरोबर आहे. सो अंडररूट मध्ये जी स्क्वेअर प्लस ए किती आहे, क्यू ई, हा झाला फोर्स डिवायडेड बाय मास, हे झाला ऍक्सिलरेशन, पाठणी करा लागत, आणि त्याचा स्क्वेअर न्यू पिरियड विचारला तर टी इक्वल टू टू पॉईंट अंडररूट मध्ये एल बाय जी इफेक्टिव्ह. सो टी इक्वल टू टू पाय अंडररूट मध्ये एल, आणि जी इफेक्टिव्ह किती मिळाला, जी इफेक्टिव्ह मिळाला अंडररूट मध्ये जी स्क्वेअर प्लस क्यू ई बाय एम ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि कोण सांगेल, समजा ह्या प्लेट रिव्हर्स केला आणि किंवा पॉझिटिव्हच्या जागी निगेटिव्ह केलं तर प्लसच्या जागी, नो इथे नाही झालं ते प्लसच्या जागी मायनस, ऍक्सिलरेशन इकडे असेल तर इकडे जाणार, तर इथे दोन एकमेकांना परपेंडिक्युलरच असतील, परपेंडिक्युलर असतील तर जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच राहणार, नाही तर मग असं उलट केलं तर मायनस, तर ते फक्त व्हर्टिकलमध्ये होत होतं, इथे नाही. समजलं का? म्हणून तो सिम्पल पेंडुलम कुठेही नेऊ द्या. आता आपल्या नोट्समध्ये ना, सिनॉप्सिसच्या नोट्समध्ये सिम्पल पेंडुलमच्या खूप साऱ्या केसेस आहेत, त्या एकदा तुम्ही आज वाचून काढा, जाताना डी पी पी घेऊन जा, सिम्पल पेंडुलमवरचा डी पी पी आहे, आणि खूप सारं डिस्कशन राहिलेलं आहे यावरचं, ते डिस्कशन आपण उद्या पुढे कंटिन्यू करू, नंतर तुम्हाला डी पी पी खूप चांगल्या तऱ्हेनं सोडवता येईल, आजही सोडवण्याचा प्रयत्न करायचा जमेल तुम्हाला. सिम्पल पेंडुलमवरचा स्पेशल डी पी पी आहे, जवळपास 40 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतील, ठीक आहे. किती आहेत मला परफेक्टली माहिती नाही. रेकॉर्डिंग बंद करता, एकदा आणखी क्लिक करून द्या.